ट्रॅक्टर चालकाला चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम आणि मोबाईल लुटणाऱ्या हातकणंगले तालुक्यातील तरदाळ इथल्या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली बीड जिल्ह्यातील कोलारवाडी इथं रामदास जाधव हो राहतात ते शिरोळ तालुक्यातील नांदणी करतात एकतीस जानेवारी रोजी सकाळी ते ऊस भरण्यासाठी घेऊन होते त्यावेळी त्यांच्या मागून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांनी त्यांच्या ट्रॅक्टरच्या आडवी मोटरसायकल लावली आणि जाधव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल पाचशे रुपये आणि लायसन्स जबरदस्तीनं काढून घेऊन पलायन केलं होतं याबाबतची फिर्याद जाधव यांनी शिरोळ पोलिसात दाखल केली होती या प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी एक पथक तयार केलं होतं ही लूटमार हातकणंगले तालुक्यातील तारदाळ इथल्या संकेत पाटील आणि विशाल कोळी या दोघांनी केल्याची माहिती या पथकाला मिळाली होती त्यानुसार या पथकानं आज संकेत पाटील आणि विशाल कोळी या दोघांना अटक केली त्यांच्याकडून रोख रक्कम मोबाईल मोटरसायकल आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय न्यायालयानं या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे पोलीस उपाधिक्षक आर आर पाटील पोलीस निरीक्षक तानाजी सावंत उपस्थित होते